त्यांना मला प्रश्न विचारायचा होता. अशी जो दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही ठराव सभागृहात मांडला, काय नेमकी मागणी केली आणि काय ठराव? कालच्या दुष्काळाच्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री यांनी माझ्या मतदारसंघातील मौदा तालुक्यातील चाचेर, तारसा, निमखेडा या गावाचा दौरा केला आणि सुमारे एक 40 किलोमीटरचा प्रवास माझ्या मतदारसंघातून केला आणि रस्त्यातून जाताना दोन्ही बाजूचं पूर्ण पीक ही कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालं आहे अशा पद्धतीचं पाहणी केली आणि त्यांच्याही बाब लक्षात आले की आता हा विषय पंचनाम्याच्या पलीकडचा झालाय. आता नागपूर जिल्ह्यामध्ये ई पंचनामा करण्याचा जाहीर करण्यात आलेला आहे आणि MRSEC ला तो काम दिलेला आहे. परंतु ई पंचनाम्यामध्ये जरी सॅटेलाइट इमेज मिळत असेल परंतु प्रत्येक शेतीमध्ये जाऊन शेतीचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. ही बाब पहिला वर्ष असल्यामुळे थोडस अडचणीची आहे. त्यामुळे मी सभागृहात मागणी केली की आता सरसकट मदत करावी. धानासोबत पराठीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि ई पंचनाम्याची जी प्रक्रिया आहे ती नवीन असल्यामुळे थोडंसं सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणारी आहे. लोक तणावात आहे आणि त्यामुळे काल मी मागणी केली की एखादा शेतकरीला चुकीचा लाभ मिळाला तरी चालेल परंतु कुठलाही वंचित शेतकरी वंचित राहू नये ज्याचं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरसकट मागणी करावी अशा पद्धतीची मागणी केली. दुसरं ही जे पिकाचं नुकसान आहे, कधी दुष्काळ, कधी अवेळी पाऊस, कधी गारपीट, हे सर्व सातत्याने येणारं नुकसान आहे. दरवर्षी सरकारला मोठी नुकसान भरपाई त्याला द्यावी लागते. विमा कंपनीमध्ये मंडळने या नुकसान झाल्याशिवाय नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे आता कंट्रोल फार्मिंग याच्यावर सरकारने भर द्यावा आणि एक्सपोर्टमध्ये जे विकेल ते पिकेल जी योजना होती त्यानुसार ज्या वस्तूला जगामध्ये डिमांड आहे अशा वस्तूची निर्यात कशी करता येईल आणि त्या संदर्भामध्ये एक निर्यातीचं धोरण आणि फॅसिलिटी ही सरकारने जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी मी काल सभागृहात केली. काल या संदर्भामध्ये उत्तर येऊ शकलं नाही आणि आज जसं माननीय अनिल पाटील साहेबांनी सांगितलं की शुक्रवारी माननीय मुख्यमंत्री उत्तर देणार आहे, तर मला असं वाटतं की नागपूरच्या या अधिवेशनामध्ये एक चांगला निर्णय सरकारच्या वतीने, जसं माननीय अनिल पाटील साहेब यांनी सभागृहात जाहीर केलं की विरोधी पक्ष देखील हैराण होऊन जाईल अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री करेल, तर माझ्यासह महाराष्ट्राची सर्व जनता आणि दुष्काळग्रस्त आणि अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सरकारकडे आशेने वाट पाहत आहे आणि मला विश्वास आहे की येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक निर्णय घेतील. आपल्याला माहित आहे की 22 तारखेला अयोध्येला राम मंदिराचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आणि संबंध जगाचं लक्ष त्या राम मंदिराकडे आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातील राम मंदिर म्हणजे महाराष्ट्राची अयोध्या ही रामटेक आहे. मी काल सभागृहात विनंती केली की आज सगळ्यात एकही मुख्यमंत्री रामटेकच्या राम मंदिराला दर्शन घ्यायला आलं नाही. हे माझ्या मनातली खंत मी बोलून दाखवली आणि 22 तारखेच्या पूर्वी माननीय एकनाथजी शिंदे यांनी रामटेकच्या मंदिराचं दर्शन घ्यावं आणि महाराष्ट्राची अयोध्या म्हणून रामटेकचा विकास करावा. काल मी सभागृहात हे बोललो की आपण पूर्वी नारे लावत होतो जो राम का नाही वो किसी काम का नाही आणि प्रभू रामचंद्राच्या विचारावर आणि त्यांच्या मंदिराची मागणी आणि त्या विषयावर भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं एक मोठं उगम झालं आणि ज्या लोकांनी रामाचा विरोध केला त्या लोकांचा कसं पाणीपत झालेलं आहे आपण पाहता. त्यामुळे 15 तारखेला मी आणि मुख्यमंत्री अयोध्येला गेलो होतो. त्यांच्यासोबत मी 3 दा अयोध्येला गेलो आणि 15 जूनला आम्ही अयोध्येला गेल्यानंतर 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेलं सरकार कोसळलं आणि लगेच 17-18 दिवसांमध्ये एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद होता. मी 3 दा त्यांच्यासोबत अयोध्येला गेल्यानंतर मी त्यांना विनंती केली काल कवितेच्या स्वरूपात की प्रभू रामचंद्र रामटेकला 2 दा तरी आले आहे आणि तुम्ही 1 दा तरी या. म्हणजे भगवान राम या 2 बार आहेत, आप 1 बार तो आइए कुछ पल तो बिताइए अशा पद्धतीची विनंती काल मी सभागृहात त्यांना केली आणि त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की ते रामटेकला येतील आणि रामटेकच्या राम मंदिराचा अयोध्येच्या धर्तीवर विकास करतील
अशा पद्धतीचं आश्वासन मला त्यांनी दिलंय आणि मी त्यांना विनंती करणार आहे की अधिवेशन संपतापूर्वी ही घोषणा सभागृहात करा. नाही, आतापर्यंत आम्ही अनेक कामं केले आणि सुमारे 100-150 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी आहे की तो वित्तीय वर्षामध्ये पैसे खर्च होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तिथं आर्कियोलॉजीची परमिशन घ्यावी लागते प्रत्येक गोष्टी करायला. सुमारे 15 ते 20 स्मारक हे राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे, 4 स्मारक हे भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. रामटेकच्या गड मंदिरामध्ये काम करण्याकरता 1 स्क्वेअर फूट जागा देखील उपलब्ध नाही, कारण की सर्व जागा फॉरेस्टची आहे, तर त्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्स घ्यावं लागते. अशा सर्व अडचणी असल्यामुळे आणि त्यानंतर तिथं ट्रस्ट नाही आहे, कोर्टाचं रिसिव्हर आहे आणि कोर्ट रिसिव्हर असल्यामुळे ट्रस्टची भूमिका त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर ज्या पद्धतीनं सरकारने शिर्डी मंडळ विश्वस्त मंडळ नियुक्त केलं, त्या धर्तीवर रामटेकमध्ये देखील एक विश्वस्त मंडळ शिर्डीच्या धर्तीवर नियुक्त करावं, शासनाची एक बॉडी त्या ठिकाणी ट्रस्टच्या स्वरूपात नियुक्त करावी, अशा पद्धतीची मागणी मी करत आहे. आणि त्याशिवाय ह्या सर्व ज्या अडचणी आहे, या अडचणीवर आपल्याला मात करावी लागेल, या अडचणीवर तोडगा काढावा लागेल आणि तो तोडगा काढून अयोध्येच्या धर्तीवर रामटेकच्या राम मंदिराचा विकास करावा लागेल. आणि ही सरकार प्रभू रामचंद्राच्या भक्तांच्या पाठीशी आहे हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करेल, अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. मला त्या संदर्भात कल्पना नाही आणि त्यामुळे मी या संदर्भात भाष्य करतो. जैसा कि आप सबको पता है कि आने वाले जनवरी 22 को देश के और दुनिया के सभी लोगों का ध्यान है कि अयोध्या का राम मंदिर जो इतने संघर्ष के बाद हमें मिला है उसका लोकार्पण होने जा रहा है. और आप सभी जानते हैं कि पूरा हिंदुस्तान ही तो पूरे दुनिया में भगवान श्री राम को मानने वाले, उनके मार्ग पर चलने वाले भक्त है. सरकार ने आज तक कई तीर्थ क्षेत्रों को पैसा दिया है, लेकिन महाराष्ट्र के अयोध्या के रूप में रामटेक को विकसित करने की मांग मैंने कल सदन में उठाई और आज तक पिछले 1960 से कोई भी मुख्यमंत्री रामटेक के मंदिर में दर्शन करने नहीं आया. और विद्यमान मुख्यमंत्री जो मेरे साथ 3 बार अयोध्या गए थे और जिन्हें श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ और उसके बाद वो मुख्यमंत्री बने, उन्हें मैंने विनती की कि आप 22 तारीख के पहले रामटेक में आकर प्रभु रामचंद्र जी का दर्शन ले. भगवान राम रामटेक में 2 बार आए थे, आप एक बार तो आइए, कुछ पल तो बिताइए, ऐसी विनंती मैंने उनसे की. और कई अड़चने हैं, कोर्ट का रिसीवर है रामटेक में, ट्रस्ट नहीं है तो ट्रस्ट बनाई जाए. दूसरा फॉरेस्ट की लैंड है तो थोड़ा सा हमें निधि खर्च करने में परमिशन में उस फाइनेंशियल ईयर में पैसे नहीं खर्चा हो पाते. आर्कियोलॉजी की अड़चने, स्टेट आर्कियोलॉजी के असंख्य मॉन्यूमेंट्स है, भारतीय पुरातत्व ऐसा है इसके भी असंख्य मॉन्यूमेंट्स है. इन सारे तकलीफों को ध्यान में रखते हुए रामटेक का विकास अयोध्या की धरती पर किया जाए. जिस तरह से योगी जी ने अयोध्या को बदल दिया, उस तरह से एकनाथ जी शिंदे ये महाराष्ट्र की अयोध्या रामटेक के विकास करके उसका पूरा रूप बदल दे, ऐसी मांग मैंने की. और उन्होंने मुझे आश्वस्त किया है कि वो रामटेक आएंगे, भगवान राम का दर्शन लेंगे और जो सरकार का वनवास था वो वनवास श्री राम के प्रति था, वो खत्म होगा, ऐसे मैं उम्मीद करता हूं. नहीं, हमने ने काम बहुत किए, लेकिन क्या हो गया कि एक बहुत बड़ी तकलीफ है कि वहां पर जो दुकान है उनके लिए शॉप बनाना है, तो ESIC और स्टेट आर्कियोलॉजी के मॉन्यूमेंट से 100 मीटर ये प्रोहिबिटेड क्षेत्र रहता है, 300 मीटर ये रेगुलेटरी क्षेत्र रहता है. वहां पर ऐसी कोई जमीन नहीं है कि जो 300 मीटर के अंदर नहीं आती. उसके अलावा जो जमीन है वो फॉरेस्ट की है, तो फॉरेस्ट के जमीन में काम करने के लिए अनेक तकलीफ है. तो इन सारे तकलीफों को मात करते हुए हमें जो फंड दिया जाएगा वो डिपॉजिट वर्क दिया जाए, उसे उस फाइनेंशियल ईयर में खर्च करने की परमिशन नहीं दी जाए. और एक कोर्ट रिसीवर वहां रहने से ट्रस्ट नहीं है, वहां पर कोई बॉडी नहीं है. जैसे शिरडी में बॉडी है उस तरह की बॉडी सरकार की तरफ से बनाई जाए, कानून बना के, ऐसी मांग मैंने किया हूं और उम्मीद करता हूं कि जल्द इस मामले में निर्णय होगा. नहीं, अभी तो मैंने CM साहब से विनती की है कि वो सभागृह में जाहिर करें और नागपुर में अयोध्या जाने के पहले महाराष्ट्र की अयोध्या के लिए वो क्या करना चाहते हैं,
इसका अपना विजन और अपना संकल्प वो सभागृह में जाहिर कैसे मांग किए, और मुझे उम्मीद है कि अधिवेशन खत्म होने के पूर्व वो यह घोषणा विधानसभा में करेंगे।